आपण या भागामध्ये अभ्यासत आहोत सागरतळ रचना सागरतळ रचना यामध्ये सागर रचनेचा अभ्यास करत असताना आपल्याला सर्वात प्रथम या ठिकाणी महासागराची सरासरी खोली माहिती असणं आवश्यक आहे तर सर्व महासागरांची सरासरी खोली त्या ठिकाणी तीन हजार सातशे मीटर आहे मग ही खोली कुठून मोजली जाते तर बालमित्रांनो समुद्र सपाटीपासून म्हणजे या ठिकाणी ही जी आकृती तुमच्यासमोर आहे या आकृतीमध्ये ज्या ठिकाणी किनारा म्हणजेच भूखंडाचा भाग संपतो आणि सागराचा भाग सुरू होतो त्या पातळीला त्या ठिकाणी समुद्र सपाटी असे म्हणतात मग साधारण सर्व स महासागरांची सरासरी खोली या समुद्रसपाटीपासून तीन हजार सातशे मीटर या सरासरीमध्ये आहे तर महासागराचा तळ म्हणजे महासागराचा जो खालचा भाग आहे आपल्याला वरती जो भाग दिसतो तो महासागराचं पृष्ठ असतं महासागराच्या पृष्ठावरील पाणी हे समान पातळीत राहते मात्र महासागराची जी तळाची बाजू आहे तळाची जी त्या ठिकाणची भूमी आहे ही मात्र त्या ठिकाणी समान पातळीवर नसते तर ती कशी असते तर ती उंच सखल असते म्हणजे ज्याप्रमाणे पृथ्वीच्या जमिनीच्या पृष्ठावर जमीन उंच सखल असते डोंगरदऱ्या असतात नद्या असतात टेकड्या असतात तशाच प्रकारे महासागरामधली जी तळाची भूमी आहे ही सुद्धा उंच सखल असते तसेच जलमग्न भूरूपांनी मिळून सागराच्या तळाची रचना तयार होते आपण पाहिलं की जसं जमिनीवरती टेकडी असते डोंगर असतो सपाट मैदान असत शिखर असतं म्हणजे पर्वत असतो पर्वताच्या वेगवेगळ्या रांगा असतात तशाच प्रकारे समुद्राच्या तळाशी सुद्धा त्या ठिकाणी सागरतळाची रचना आपल्याला बनलेली आढळून येते सागर रचना ही मग सर्व महासागरामध्ये सारखी असेल का नाही बरोबर तर वेगवेगळ्या महासागराची तळरचना ही त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी म्हणजेच भिन्न प्रकारची आढळून येते तर बालमित्रांनो समुद्र किनाऱ्यापासून सागरामध्ये जसे जसे आत जावे म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून आपण सागरामध्ये आत ज जसे जसे जाऊ तसं तसं त्या ठिकाणी जलमग्न जलमग्न म्हणजेच काय तर पाण्याने व्यापलेले जलमग्न भूरचना त्या ठिकाणी आपल्याला जी जलमग्न भूमी आहे तिच्या भूरूपामध्ये वेगवेगळे बदल झालेले दिसून येतात तर बालमित्रांनो या ठिकाणी या भूरूपांची प्रत्येक भूरूपांची माहिती आपण पुढील भागामध्ये घेऊया धन्यवाद